आज आपण दिवाळी फराळमधील पहिली रेसिपी बनवत आहोत आणि दिवाळीचा फराळ गोडाने सुरुवात करणार आहोत. तर त्यासाठी आपण इथे बनवलेले आहेत अशा प्रकारचे मस्त दाणेदार लाडू. आणि हे लाडू बनवताना आपल्याला ना कुठलाही पदार्थ भाजायचा आहे किंवा कुठलाही पाक करायचा आहे. तर नमस्कार, मी वैशाली, वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि माझ्या आजच्या रेसिपीला सुरुवात करते. त्यासाठी आपण इथे एक कप भरून बेसन पीठ घेतलेलं आहे आणि इथे माझ्याकडे अशा प्रकारचे मेजरिंग कप आहे. जर तुमच्याकडे अशा प्रकारचे मेजरिंग कप नसेल तर त्याऐवजी कुठलीही एक वाटी घ्यायची आणि त्या वाटीनेच बाकीचे सगळे मेजरमेंट घ्यायचे. इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, बेसन पीठ अगदी छान बारीक असं घ्यायचं आहे. जाडसर बेसन पीठ आपल्याला या रेसिपीसाठी नको आहे. तर हे एक कप भरून बेसन पीठ आता आपण यामध्ये घालून घेऊ आणि चाळणीच्या साह्याने हे सगळं व्यवस्थित चाळून घेऊ. आणि ज्या कपाने आपण बेसन पीठ घेतलं त्या कपाने पाऊण कप मोजून आपण इथे रवा घेतला. हा रवासुद्धा आता आपण यामध्ये घालून घ्यायचा आणि त्यानंतर आपण यामध्ये घालून घेऊ एक चिमूट भरून मीठ. मीठ घातल्यामुळं कुठल्याही गोडाच्या पदार्थाला अप्रतिम अशी चव येते. आणि त्यानंतर आपण घालून घेऊ इथे अशा प्रकारचं 3 चमचे भरून साजूक तूप. आणि हे सगळं आपण हाताच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तूप थोडं कमी वाटत आहे त्यामुळे 1 चमचा भरून तूप आपण आणखी यामध्ये घालून घेऊ. आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि आता आपलं तूप अगदी बरोबर झालेलं आहे. बघा, अशा प्रकारचा गोळा आपल्या या पिठाचा बनतो आहे. म्हणजे हे आपण घातलेलं तूप आता व्यवस्थित आहे. एवढं तूप घातलं की आता आपण यामध्ये थोडं पाणी घालून आपण याचा घट्ट गोळा बनवून घेऊ. बघा, जास्त पाणी नाही घालायचं आहे, अगदी घट्ट असा हा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. चपातीसाठी आपण जो गोळा बनवतो त्यापेक्षासुद्धा आपल्याला इथे घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता अगदी पोहे खायच्या चमच्याने 2 ते 3 चमचेच पाणी आपल्याला हा गोळा तयार करायला लागलं. बघा, मी 1/2 कप पाणी घेतलेलं होतं आणि अगदी 2 ते 3 चमचे पाण्यामध्येच हा गोळा भिजून तयार झालेला आहे. आता थोडंसं कमी वाटत आहे, फक्त 1 चमचा भरून पाणी आपण यामध्ये घालून घेऊ. बस एवढंच पाणी आपण घालून घेऊ आणि हा गोळा आपण भिजवून घेऊ. आता यावरती अशा प्रकारची आपण प्लेट ठेवून 10 मिनटं हे असं झाकून ठेवून देऊ. 10 मिनटं झालेले आहेत आणि आपलं बॅटर आता छान फुललेलं आहे. बघा, थोडं असं मोकळं मोकळं झालेलं आहे. आता आपण हे परत एकदा हाताच्या साह्याने छान मळून घ्यायचं. बघा, असंच होतं हे बॅटर, बिलकुल घाबरायचं नाही. आणि आता याची आपण करून घ्यायचा गोळा. आणि हा गोळा करून अशा प्रकारे दाबून आपण याचा गोळा तयार करून घ्यायचा. आणि हा गोळा मी आता अशा प्रकारची कोरडी जी आपली पोळ्या लाटायची जी कणिक असते त्यामध्ये बुडवून घेतला. आणि हा गोळा आता आपण जशी पोळी लाटतो तशी लाटून घ्यायचं. खूप पातळ नाही तर थोडी जाड अशीच इथे आपण पोळी लाटून घेतली. आता या पोळीचे आपण शंकरपाळ्याच्या चक्रीने शंकरपाळ्याच्या आकाराचे तुकडे करून घेऊ. आपले तुकडे पाडून झाले, आता आपण गॅसवरती अशा प्रकारचं पॅन ठेवून त्यामध्ये मोठ्या चमच्याने 3 चमचे भरून तेल घालून घेतलं. आणि तेल मिडियम तापल्यानंतर आपण त्यामध्ये एक एक करत हे शंकरपाळे सोडून घ्यायचे आणि गॅस हा मिडियम टू हायच ठेवायचा. आपले हे शंकरपाळे खालच्या साईडनी थोडे लालसर झाले की झाऱ्याच्या साह्याने परतवून घ्यायचे आणि दोन्ही साईडनी या शंकरपाळ्यांचा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत या तेलामध्ये परतवून घ्यायचे. आणि आपले हे शंकरपाळे आता दोन्ही साईडनी छान गुलाबी रंगावरती परतवून झालेले आहेत. आणि व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे अशा प्रकारे झाऱ्याच्या साह्याने याचं तेल झारून एका प्लेटमध्ये हे शंकरपाळे काढून घ्यायचे. आणि अशा प्रकारे सगळे शंकरपाळे आपण तळून घेऊ. असे हे आपले पूर्ण गोळ्याचे शंकरपाळे तळून झालेले आहेत. आता हे शंकरपाळे आपण या बाऊलमध्ये काढून घेऊ. आणि या शंकरपाळ्यांचा कलर बघा, असेच आपल्याला हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहे. आणि आतमधून अगदी पोकळ असे दिसत आहेत. म्हणजे आपले हे शंकरपाळे आतमध्ये पूर्णपणे तळल्या गेलेले आहेत. आता आपण याचे व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे हे शंकरपाळे लवकर थंड होतील. असे हे शंकरपाळ्याचे तुकडे आता आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपण बाऊल बाजूला ठेवून देऊ आणि शंकरपाळे थंड होईपर्यंत लाडूमध्ये लागणारी साखर आपण बारीक करून घेऊ. आणि त्यासाठी आपण इथे जेवढं रव्याचं मेजरमेंट घेतलं होतं तेवढीच आपण साखर घेतलेली आहे. म्हणजे 1/2 कप आपण रवा घेतलेला होता
तेवढीच म्हणजे पाऊण कप इथे आपण साखर घेतलेली आहे। आता त्यानंतर इथे आपण अशा प्रकारचं एक मिक्सरचं पॉट घेऊन त्यामध्ये ही साखर घालून घेऊ। साखरसोबतच आपण इथे वेलचीचे दाणे घालून घेऊ। त्यासाठी आपण इथे चार वेलची घेतल्या आणि त्याचे आता दाणे काढून ते या साखरमध्ये घालून घेऊ आणि याची बारीक पूड तयार करून घेऊ। अगदी अर्ध्या मिनिटांमध्येच आपली वेलची आणि साखर छान बारीक झालेली आहे। अशी ही तयार पिठी साखर आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ। सेम त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये आपण थंड झालेले आपले शंकरपाळ्याचे तुकडे घालून घेऊ आणि झाकण लावून अगदी रवाळ असे हे सुद्धा मिक्सरवरून फिरवून घेऊ। आणि या तुकड्यांचा आपल्याला रवा तयार करून घ्यायचा, खूप बारीक न करता रवा आपण याचा तयार करून घेऊ। आणि तुम्ही बघू शकता असा हा आपला रवा आता तयार झालेला आहे। बघा छान रवाळ रवाळ असं हे आपलं पीठ तयार झालेलं आहे। अगदी 2 मिनटं मी हाय फ्लेमवरती मिक्सर फिरवून घेतलं आणि असा हा रवा तयार झाला। असा हा तयार रवा आता आपण या बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेऊ। यामध्ये घालून घेऊ आपण ही साखर जी आपण मिक्सरमधून बारीक करून घेतली होती, ती साखर आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आणि साखरेचं जे प्रमाण आहे ते आपल्या आवडीनुसार थोडंफार कमी किंवा जास्त करता येईल, परंतु आपलं हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। आपली साखर यामध्ये आता व्यवस्थित मिक्स झालेली आहे। याचा एक लाडू बांधून बघायचा। आता आपण यामध्ये घालून घेऊ थोडे ड्रायफ्रूट्स। त्यासाठी इथे मी काजू आणि बदामाचे थोडे तुकडे करून घेतले, ते तुकडे यामध्ये घालून घेते आणि थोडेसे गार्निशिंगसाठी ठेवते। आणि त्यानंतर इथे घालून घेते अशा प्रकारचं मगज बीज, ते सुद्धा यामध्ये घालून घेतलं। आणि या लाडूला सुंदर कलर येण्यासाठी आपण इथे घालून घेतला 1/4 चमचा भरून केशरी कलरचा फूड कलर। हा ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाक। हे सगळं आता परत एकदा हाताच्या साह्याने आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आणि हळूहळू तुम्ही बघाल आपल्या या बॅटरचा आता रंग चेंज व्हायला लागला, कारण आपण यामध्ये फूड कलर वापरलेला आहे। आता अशा या बॅटरचा आपण लाडू बांधून बघायचा। लाडू बनतो आहे, परंतु थोडासा असा भगोरला भगोरला असा मोकळा मोकळा आहे, त्यामुळं आपण काय करू 2 ते 3 चमचे तूप आपण एका पॅनमध्ये घेऊन ते वितळून घेतलं आणि ते तूप आपण या बॅटरमध्ये घालून घ्यायचं। जेथपर्यंत लाडू बनत नाही तेथपर्यंत आपल्याला हे तूप घालायचं आहे। आता इथे मी 2 ते 3 चमचे घातलं आणि परत लाडू वळून बघितला असता थोडं कमीच वाटलं। अशा प्रकारे आपल्याला 4 चमचे तूप या बॅटरमध्ये घालून अशा प्रकारचं गडेदार असं बॅटर आता हे तयार झालेलं आहे। आणि आता मी लाडू बांधून बघितला असता अगदी खूप छान असा लाडू बांधला गेला। आता हे सगळं मी परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि याचा आता आपण लाडू बांधून बघू। आणि खूप छान असा आपला लाडू बांधला जातो आहे। असा आपण लाडू बांधून एका डिशमध्ये काढून घेऊ। तुम्ही बघू शकता आपल्या लाडूचा कलरसुद्धा खूप सुंदर असा आलेला आहे। अशा प्रकारे आपण सगळे लाडू आता तयार करून घेऊ। अशा प्रकारे कुठलाही पदार्थ न भाजता तसेच कुठलाही पाक न करता अगदी साधे सोपे असे हे लाडू तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्त अशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।